रुग्णाला उपचार देण्याऐवजी डांबून ठेवण्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. या रुग्णाचा रविवारी अखेर मृत्यू झालाय. या प्रकरणी आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र जोपर्यंत संबंधित डॉक्टर आणि वरिष्ठांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय. आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातून दशरथ आर्डे या रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे नातेवाईकांनी न दिल्यामुळे त्यांना डांबून ठेवल्याचं प्रकरण अलीकडेच घडलंय. लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना दशरथ आर्डे यांचं रविवारी रात्री निधन झालं. त्यामुळे बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यवाहक अधिकारी रेखा दुभे यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाईकांनी भूमिका घेतली आहे. मला डिस्चार्ज दिला आणि काहीतरी 86,000 रुपये बिल काढलं. ते म्हणलं आता हे पैसे भरा आणि पेशंट घेऊन जावा. आता माझ्याकडे पिवळं राशन कार्ड आहे, त्यांना वारंवार सांगून त्यांनी काही एक आमचं ऐकलं नाही. पैसे भरा मग पेशंट घेऊन जावा. आणि त्याच्यानंतर 11/8/2018 ते 22/8/2018 त्यांनी माझ्या 23/8/2018 माझ्या वडिलांना तिथं डांबून ठेवण्यात आलं. कुठली जेवण बंद केलं त्यांचं, सगळं औषध उपचार सगळे बंद केलं त्यांनी आणि पेशंटला तिथं डांबून ठेवलं. माझी मागणी अशी की आदित्य बिर्लाचे जे सीईओ आहेत रेखा दुबे, राजेश दुबे, व तिथले बाउन्सर आणि तिथले जे डॉक्टर आहे निलेश नाडकर्णी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि 302 कलम लावा त्यांच्यावरती अशी मागणी. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालं. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या मुख्य कार्यवाहक अधिकारी रेखा दुबे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, दशरथ यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आदित्य बिर्ला प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मोठे मोठे हॉस्पिटल्समध्ये गरीब रुग्णांना कमी खर्चात उपचार मिळावा यासाठी शासनाकडून पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तर देतात, मात्र हे पिवळे कार्ड घेऊन रुग्णांना किती भटकावं लागतं याचा अंदाज ना प्रशासनाला ना डॉक्टरांना. अशातच एखादा रुग्ण दगावतो आणि मग त्या घटनेचा बोबाटा केला जातो. की दशरथ आरडी म्हणून जे पेशंट होते त्या पेशंटची परिस्थिती एवढी बिकट होती, त्या पेशंटला कॅज्युअलीमध्ये ॲडमिट केलं. डिस्चार्ज समरीमध्ये ॲक्च्युली डिस्चार्ज करताना डेट आहे, डिस्चार्ज घेताना डेट नाही आहे. डिस्चार्ज समरी ऑलरेडी त्या लोकांनी आम्हाला सबमिट केली नाही. त्या पेशंटला कुठल्या हिशोबाने डिस्चार्ज दिला? पिवळ्या रेशन कार्ड असताना त्यांनी का बरं त्यांनी ताबडतोब तात्काळ पेशंटला घेतला नाही? बरं, शासनाची जी स्कीम आहे ना, IPF स्कीम कुणाची आहे? शासनाची आहे ना. मग बेजबाबदारपणे ही लोकं का वागतात? आम्ही सरळ सरळ सांगतो की यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सदरील CEO दुबे मॅडम, त्यांचे ते दुसरे दुबे कोणतरी तो आहे तो, त्याच्यानंतर नाडकर्णी ज्यांनी या समरीवर सही केलेली आहे ते डॉक्टर, त्याच्यानंतर कोण पांडा म्हणून आहे ते डॉक्टर, यांच्यावर कायदेशीर कारवाई झालेली पाहिजे. मोठ्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना कधी न्याय मिळेल याचं उत्तर आता शोधणं गरजेचं आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.